तर मित्रांनो आज मी तुम्हाला शिकवणार आहे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या प्रकारचा कॅपॅसिटरचा वापर केला जातो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत दोन वायरची कॅपॅसिटर बघितली असेल पण हे आपलं सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचं टा कॅपॅसिटर आहे हे चार वायरचे तर याचा वापर कशा प्रकारे केला जातो मी हे तुम्हाला शिकवणार आहे बघायचं आपण आतापर्यंत कशा प्रकारचे कॅपॅसिटर बघितले हे अशा प्रकारचे ज्याला दोन वायर येतात आता मी तुम्हाला याच्याबद्दल थोडं माहिती देतो हे बघा मित्रांनो हे कॅपॅसिटर आहे बघा सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचं दहा प्लस पाच एम एफ डी तर मित्रांनो तर हे दहा एम एफ डीचे कॅपॅसिटर हेची वायर कोणते आहे रेड आणि ब्ल्यू आपला रेड आणि ब्ल्यू हा वायर कोणता आहे हा रेड आणि ब्ल्यू हा किती एम एफ डीचा आहे दहा एम एफ डीचा त्याच्यानंतर इथे दिलेला बघा रेड व्हाईट आणि ब्ल्यू व्हाईट हा पाच एम एफ डीचा आहे तर हा आपला रेड व्हाईट आणि ब्ल्यू व्हाईट हा पाच एम एफ डी हे आपल्या असे वेगवेगळे कलर कोडिंगचे वायरिंग तर मित्रांनो यामध्ये काय होतं आहे की आपल्याला आता वॉश मोटरला कोणते वायर जातात आणि स्पिन मोटरला कोणते वायर जातात हे कळत नाही तर इथे लिहिलेलं बघा दहा एम एफ डी रेड आणि ब्ल्यू हा आपला वॉशला जाईल हा आपला रेड आणि ब्ल्यू वॉशला जाईल आणि पाच एम एफ डी रेड व्हाईट आणि ब्ल्यू व्हाईट हा स्पिन मोटरला जाईल अशा प्रकारे आपण याची वायरिंग करू शकतो मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद